गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया। पाहूयात गणेश उत्सवानिमित्त ममदापूर येथील बजरंगनगर उघलेवस्ती येथे गणपती बाप्पांना रुडग्यांचा नैवेद्य अर्पण करत दाळभट्टी जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। 2 वर्षापासून दुष्काळाने घेरलं होतं, यावर्षी गणपती बाप्पाची कृपा झाली आणि शेतीला पूरक असा पाऊस झाला आणि सर्व मांडरान हिरवं झालं। त्यामुळे बजरंगनगर येथील उघल्या आणि वैद्य बांधवांनी एकत्र येऊन गणपती बाप्पांची अगदी साध्या पद्धतीने स्थापना करून आनंदाने गणपती बाप्पांचे 10 दिवस उत्सव साजरा केला आहे आणि गणरायाची अशीच कृपा राहू द्या असे साकडी गणरायाला घातली। उघले वस्तीवर असे सगळे ग्रुपचे मुलं आहे सगळे, तर सगळ्या मिळून आम्ही असं पाऊस पाणी जरा बरा आहे वर्षी, तर त्यामुळं गणपती बसवला बा सगळ्यांनी आनंद, सगळ्याला आनंदाचा आनंद वाटला। गणपती बाप्पाला जरसा बरं वाटलं बा सगळ्याला पाऊस पाणी असल्यामुळं, तर मग आम्ही सगळ्या मिळून काही कार्यक्रम ठेवला इथं गणपती बाप्पाचा, तिथं जेवण वगैरे ठेवलेलं आहे, सगळे बोलवलेले आहे, जवळचे आसपास असतील नसतील तेवढे पण शेतकरी सगळे काही, आणि यावर्षी पाऊस पाणी असल्यामुळं जरसा गणपती बाप्पा बसवायला बी आनंद वाटला नाही, तर दरवर्षी पाऊस पाणी राहत नाही, पहिलंच वर्ष पाऊस पाणी भरपूर असल्यामुळं आम्ही गणपती बाप्पा ते आता हळूहळू सुरुवात होतच चालेल, गणपती बाप्पाची जशी जशी कृपा होईल तसं तसं कार्यक्रम पण वाढतच चालेल आणि रंगत चालेल। पहिलंच वर्ष पावसानं साथ दिली गणपती बाप्पाला, त्यामुळं सगळ्यांनीच आनंदानं सगळ्याची इच्छा होती भाऊ गणपती बसवायचं, म्हणून उघले वस्तीवर आम्ही सगळे मिळून समुदायिक गणपती बसवलेला इथं सगळ्यांनी, त्याचा मग आता तो कार्यक्रम आहे आता तो भोजनाचा सगळ्यांनी आनंदित पार पार पाडावं। आज आम्ही जेवणाचा जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आम्ही गणपती बसवण्याचे कारण चांगल्या प्रमाणात पाऊस झाला व पिके चांगल्यात चांगली वाढलेली आहे, आम्ही आनंदाने गणपती बसवला आहे व पुढच्या वेळेस आम्ही गणपती बसवणारच असं आम्ही ठरवलेलं आहे। व हे माझे काका आणि चिल्लर गँग, ही माझे भाऊ भावंड आणि आम्ही निश्चय केला आहे का आम्ही पुढच्या वेळेस आनंदाने गणपती बसवू। प्रतिनिधी दीपक उगले, OS News, येवला।